बारावी सायन्स उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कैलासवासी अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालय वरपूड यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल 12th पास स्टुडंट्स. एज्युकेशन, रिसर्च, डेव्हलपमेंट अँड एक्सटेन्शन, दीज आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. BSc Honors Agriculture is a 4-year degree program. In this degree program, it will be gives the great opportunity job in private and government sectors. We see the corona situation, everything can be wait, but not agriculture. Our college features qualified and experienced faculties, digital classrooms, well-furnished library, well-equipped laboratories, national service scheme, in-campus placement, educational tour and industrial visits for student. Bus facility is also available for boys and girls. Hostel facility for boys and girls. Agriculture is the backbone of Indian economy and nation's economy depends on growing the dreams and harvesting the ultimate success. Agronomy feeds the nation as agronomy is the study of principles and management of crop. So we can utilize these principles and management on your farm and develop as a progressive farmer. कृषी क्षेत्रातील घटकांचा अभ्यास करून आपण अळिंबी उत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मेंढी पालन असेल, अजोल उत्पादन असेल तर याचा फक्त त्यासाठी शेतीशी पूरक व्यवसाय करू शकतो. त्याचबरोबर सेंद्रिय शेती असेल त्याचाही अभ्यास आपण करू शकतो. त्याचबरोबर माती परीक्षण केंद्र असेल किंवा कृषी सेवा केंद्र असेल याचा जर आपल्याला लायसन्स काढायचे असतील तर त्यासाठी आपल्याला BSc ॲग्रिकल्चरचं ग्रॅज्युएशनची आवश्यकता आहे. सो वाय ॲग्रिकल्चर? ॲग्रिकल्चरच का? एवढे सारे ब्रांचेस असताना नेमकं BSc ॲग्रीलाच ॲडमिशन का घ्यायचा हा प्रश्न आपल्याला पडतो. पण BSc ॲग्री म्हणजे वन स्टॉप सोल्युशन टू मेनी प्रॉब्लेम्स. म्हणजे ते कसं? तर आपण आत्ताच एका शासन निर्णयात नुकतंच शासनानं डिक्लेअर केले की माध्यमिक शिक्षणात कृषी हा विषय सक्तीचा केला आहे तर भविष्यात आपल्याला माध्यमिक शिक्षक म्हणून तिथे एक संधी प्राप्त होऊ शकते. तसेच आपण नवनवीन पिकांचे विकसित वाण तयार करू शकतो. आज आपण पाहतो न्यू इंडिया, स्टार्टअप इंडिया. मग नेमकं स्टार्टअप बिझनेसमध्ये जायचं कसं? तर आपण पाहतो FPO. FPO म्हणजे नेमकं काय? तर फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन. यामार्फत आपण ब्रीडर सीड असो, फाउंडेशन सीड असो, त्याचं कन्व्हर्जन आपण सर्टिफाईड सीडमध्ये करू शकतो. मग नेमकं सर्टिफाईड सीड म्हणजे काय? तर सर्टिफाईड सीड म्हणजे प्रमाणित बी बियाणे जे की आपण पेरणीसाठी वापरलं जातो. मग ॲग्रिकल्चर हे वन स्टॉप सोल्युशन नाही का झालं? थँक्यू. ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर तुम्हाला जॉबच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. जसं की MPSC मार्फत तुम्ही ॲग्रिकल्चर ऑफिसर तसेच फॉरेस्ट ऑफिसर म्हणून जॉईन करू शकता. परत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल रिसर्च सेंटर आहेत ॲग्रिकल्चरचे त्यामध्ये तुम्ही रिसर्च फेलो म्हणूनही जॉईन करू शकता. परत भरपूर कंपन्या आहेत ज्या की नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला काम करतात. त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड कंपनीज आहेत. त्याच्यामध्येही तुम्ही इझिली जॉब अवेलेबल होऊ शकतो तुम्हाला. तसेच ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन केल्याच्यानंतर तुम्ही विविध बँकांमध्ये पण ऑफिसर म्हणून जॉईन होऊ शकता. जसं की ॲग्रिकल्चरची ॲपेक्स बँक जी आहे, नाबार्ड बँक, त्यामध्ये पण तुम्ही स्केल टू ऑफिसर म्हणून काम करू शकता. पण केव्हा? जेव्हा तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन करणार तेव्हाच. सो कम अँड जॉईन अस फॉर ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर.